नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। आपल्या सगळ्यांचं स्वागत, मी मिलिंद भागवत। सकाळचे 8 वाजले आहेत आणि या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची शालेय विद्यार्थ्यांच्याकरता आनंदाची बातमी ती म्हणजे शाळेची घंटा आज पुन्हा एकदा वाजते, कारण शहरी आणि ग्रामीण भागात शाळा आजपासून सुरू होते आहे। 5वी ते 12वीचे वर्ग ग्रामीण भागात, तर शहरी भागात 8वी ते 12वीचे वर्ग आजपासून सुरू होत आहेत। काही ठिकाणी आज सकाळी 7:30 वाजता शाळा भरली, तर काही ठिकाणी 9:30 वाजता शाळा भरणार आहे। कोरोनामुळे बंद असलेल्या शाळा 1.5 वर्षानंतर सुरू होणार असल्यानं एकाच वेळेला आनंद पण थोडीशी काळजी अशा संमिश्र भावना विद्यार्थी आणि पालकांमध्ये आहेत। शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारतर्फे घेण्यात आला असला तरी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवायचं की नाही यासाठी पालकांची लिखित स्वरूपातली संमती अत्यावश्यक करण्यात आली आहे। आणि थेट जाऊयात, सुस्मिता पदाणे आपल्या प्रतिनिधी मुंबईतून आपल्यासोबत जोडल्या गेलेत। सुस्मिता, अखेर शाळेत या वर्गात विद्यार्थी बसले तर? सर, खरं तर आज शाळेचा पहिला दिवस हा खऱ्या अर्थानं कोरोनाच्या एकूणच सगळ्या महामारीच्या काळानंतर पहिल्यांदा जी शाळा सुरू होते त्याचा आनंद आपल्यातल्या प्रत्येकालाच होणार आहे। जरी आपण शाळेत नसलो तरीसुद्धा या मुलांची तयारी बघूनच सकाळपासून अनेकांचा उत्साह वाढलेला आहे। अगदी छान चकाचक पांढरा शर्ट, खाकी पॅन्ट, त्याच्यानंतर 2 वेण्या बांधून या मुली इथं सज्ज झालेल्या आहेत। त्यांच्यातल्या प्रत्येकाला शाळेत पोहोचण्याची इच्छा होती, शाळेत पोहोचल्यानंतर मित्रमैत्रिणींना भेटण्याची इच्छा होती। ज्या ज्या पद्धतीच्या शिक्षण उत्सवाला सुरुवात राज्यभर झालेली आहे त्या शिक्षण उत्सवाचं स्वरूप आपल्याला मुंबईमधल्या सुद्धा अनेक शाळांमध्ये पाहायला मिळतं आणि अशाच एका शाळेमध्ये मी सध्या आहे। खरं तर या मुलांना आपण विचारूयात, शाळा सुरू होते आहे, मजा येणार आहे, कशी एक्साइटमेंट आहे? म्हणजे जेव्हा आधी कळलं ऑफलाईन शाळा होणार आहे तेव्हा खूप भारी वाटलं, कारण की ऑनलाईनचा एक नवीन एक्सपिरियन्स मिळाला होता। पण जी शिकण्याची खरी मजा आहे ती ऑफलाईनमध्येच आहे। शिक्षक एकदम असणार समोर, आपल्या मित्रमैत्रीण असणार, शाळेतून यायचं आणि गणवेश विणवेश घालून एकदम भारी वाटलं। रात्री झोप लागली का सकाळी शाळेत? सहलीला जात खूप एक्साइटमेंट होती, खूप म्हणजे शाळेत लागली नाही लागली पण एक्साइटमेंट होती। तर जसं सहलीला जाताना मुलं एक्साइटेड असतात तशाच पद्धतीने ऑफलाईन शाळेसाठी सज्ज होती। खरं तर मुंबईतील ज्या शाळा आहेत त्याच्यात वेगवेगळ्या टप्प्यामध्ये शाळा सुरू करण्यात आलेल्या आहेत। तू जेव्हा शाळेची तयारी करत होतीस, आज ऑफलाईन शाळा होणार आहेत, काय महत्त्वाची गोष्ट आहे की ज्याची तू एवढे वर्ष मिस केलं त्यांना आठवणीत होतं? ते ऑफलाईन शाळा असते तेव्हा असं समोरासमोर शिक्षक शिकवतात त्याचा आनंद वेगळाच असतो। ऑनलाईनमध्ये मध्ये एवढा अभ्यास म्हणजे नीट नाही व्हायचा, डोळ्याला त्रास वगैरे व्हायला, पण आता ऑनलाईन ऑफलाईन शाळा सुरू होते त्यामुळे खूप उत्सुकता आहे। खरं तर इकडे आपण संपूर्ण वर्गात बघाल तर वर्गामध्ये एकाआड एक विद्यार्थी बसवण्यात आलेले आहेत आणि या विद्यार्थ्यांना शिकवत असताना सुद्धा शिक्षकांनी काळजी घेतलेली आहे। आज मुंबई महानगर परिसर म्हणजे पूर्ण परिसरामध्ये 760 शाळा ज्या आहेत त्या सुरू होणार आहेत, ज्यामध्ये साधारणपणे 3600 शिक्षक समाविष्ट आहेत, तर 38,000 अधिक विद्यार्थी आज शाळेत येणार आहेत। तू शाळेत आलेली आहेस, शाळेमध्ये येताना शिक्षक आज भेटणार आहेत, मित्रमैत्रिणी भेटले? हो, खूप भेटले मित्रमैत्रिणी, खूप शाळेला मिस केलं। आता आफ्टर कोविड परत स्कूल सुरू झाले तर खूप उत्सुकता आहे की नवीन एज्युकेशन सिस्टीम कशी असेल। आता तू आधी कितवीत होती आणि आता कितवीत आलीस? आधी मी 8th होती, आता 9th आले। म्हणजे डायरेक्ट? हो। ऑनलाईन एक्झाम होती, ऑफलाईन एक्झाम होती, काय आवडतं म्हणजे शाळा तशी आवडते का अशी, कारण मोबाईल तर आई वडील स्वतः हातात देत होते। ऑफलाईन आवडते शाळा, ऑनलाईनमध्ये कधी नेटवर्क इश्यू येतो, कधी आवाज ब्रेक होतो त्यामुळे नीट कळत नाही आणि ऑनलाईन एक्झाममध्ये खूप चिटिंग्स पण करू शकतो, सो त्यामुळे ऑफलाईन शाळा बेटर वाटते। नक्कीच, तर शिक्षकसुद्धा आपल्यासोबत आहेत। आज सकाळीच या शाळेमध्ये मुलांना म्हणजे मुलं आल्यानंतर त्यांना फूल देण्यात आलं, पेढे देण्यात आले आणि विशेष म्हणजे या शाळेमध्ये एक डॉक्टरसुद्धा 24 तास असणार आहेत ज्या ज्या वेळेस शाळा असणार आहे। सर, खरं तर तुम्ही कशी तयारी केली होती? मॅडम, आम्ही खूप एक्साइट होतो, आम्हाला 1.5 वर्षापासून आमची मुलं शाळेपासून दूर होती आणि
जेव्हा शासनाचा निर्णय आला की शाळा सुरू होणार आहे त्या दिवसापासून आम्ही शाळेची स्वच्छता, विद्यार्थ्यांचं आरोग्य, आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणं आणि हे सर्व वर्ग 1.5 वर्षापासून बंद होते ही सगळी साफसफाई करण्याचं काम गेल्या 4 दिवसापासून सुरू होतं आणि ते आज या ठिकाणी आमचे विद्यार्थी बघून सुद्धा आम्हाला खूप आनंद होतोय, कारण 1.5 वर्षाने भेट होते आणि ऑनलाईन तर होतच होती पण ते कितपर्यंत विद्यार्थ्यांपर्यंत आम्ही किती पोहोचतो याचं आकलन होत नव्हतं, पण आज खरोखर एवढा आनंद वाटतोय की शासनाने घेतलेला निर्णय अतिशय स्तुत्य निर्णय आहे. सर, खरं तर ज्या पद्धतीनं वर्ग घेण्यात येणार आहे 3 तास वर्ग असणार आहेत, तर मग परीक्षा होणार आहेत का, कशा पद्धतीचे नियम बांधून देण्यात आलेले आहेत, मास्क किंवा एखाद्या मुलाची तब्येत जर बिघडली तर काय काळजी घेणार? मॅडम, यासाठी काळजी एवढी घेतलेली आहे की आज माझ्याकडे बरोबर 2 सत्रांमध्ये शाळा सुरू होणार आहे आणि 2 सत्रांमध्ये डॉक्टर माझ्याकडे उपलब्ध आहेत. कोणत्याही विद्यार्थ्याच्या आरोग्याच्या संदर्भात काहीही परिस्थिती निर्माण झाली तर माझ्याकडे डॉक्टर उपलब्ध आहे आणि खूपच काही परिस्थिती अजून त्याहीपेक्षा गंभीर झाली तर KM चे डॉक्टर आहेत, त्यांच्याशी मी संपर्क केला आहे आणि त्यांनी आम्हाला पूर्ण सहकार्य करण्याची. तर आता शाळेमध्ये प्रार्थना सुरू होते, परिपाठाचा तास सुरू झालेला आहे, सगळे विद्यार्थी प्रार्थनेसाठी सज्ज झालेले आहेत. शाळेची पहिली घंटा, आयुष्यामध्ये कायमच ऊर्जा देणारी ती एक घंटा आता वाजलेली आहे. कोविडच्या काळानंतर पुन्हा एकदा मुंबईतल्या शाळांमधली पहिली प्रार्थना आपण News18 लोकमतच्या माध्यमातून अनुभवणार आहोत. खरं तर हे सगळेच विद्यार्थी वर्गांमध्ये पोहोचलेले आहेत आणि ज्या पद्धतीची पहिल्यांदा एक धाकधूक मनामध्ये होती त्या सगळ्या धाकधुकीला बाजूला सारत नव्यानं शाळा सुरू होत आहेत. हे सगळे विद्यार्थी आता उभे आहेत, सज्ज आहेत. तुम्ही दररोज जेव्हा शाळेत यायचा तेव्हा परिपाठ कसा असायचा? दररोज जेव्हा शाळेत यायचो तेव्हा असंच एकदम बरोबर असायचं, पण ऑनलाईनमुळे खूपच असं अटकलेलं, मिस करत होतो. मिस करत होतो तेव्हा परिपाठ व्हायचा? ऑनलाईन परिपाठ नसेल नाही, असं कार्यक्रम असला की व्हायचा. सुस्मिता, आपण त्या प्रार्थनेत सहभागी होऊया. की ही सगळी मुलं प्रार्थनेसाठी सज्ज झालेली आहेत. खरं तर राज्यभरातील शाळा आज सुरू होत आहेत, त्यामुळं अशाच पद्धतीचं एक नवीन वातावरण, ऊर्जा देणारं वातावरण. आपण पाहतो परळच्या या शाळेमध्ये 1.5-2 वर्षानंतर पहिल्यांदा घंटा वाजली, प्रार्थना राष्ट्रगीत झालं आणि आता प्रार्थना होते. खरंच हे सगळं अनुभवताना माझ्याही अंगावर सरकन काटा आला. हे विद्यार्थी आणि हे शिक्षकसुद्धा याचा असाच अतिशय जबरदस्त अनुभव प्रत्यक्ष घेत आहेत. शिक्षकांच्या करता आणि शिक्षण क्षेत्राच्या करता समाधानाची गोष्ट आहे की शाळा सुरू होत आहेत. आणि आपल्यासोबत आता महाराष्ट्रभरातून वेगवेगळे आपले प्रतिनिधी जोडले जात आहेत. मनोज कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत. मुंबईतनं भास्कर मेहरे आहेत आपल्यासोबत. आधी मनोजकडे जाऊयात. मनोज, अखेर शाळेची घंटा वाजतीय. बरोबर आहे, 19 महिन्यानंतर आज मुंबईत पहिल्यांदाच शाळेची घंटा वाजत आहे. यापूर्वी जेव्हा मार्चमध्ये किंवा जानेवारीत जेव्हा कोविड कमी झालं होतं तेव्हा मुंबई सोडून महाराष्ट्रात इतर ठिकाणी अनेक ठिकाणी शाळा सुरू झाल्या होत्या, परंतु मुंबईत मात्र
तब्बल 19 महिन्यानंतर आज शाळा सुरू झालेली आहे, घंटी वाजलेली आहे आणि मुलांचा किलबिलाट शाळेमध्ये सुरू झालेला आहे. मी आहे आता घाटकोपर या ठिकाणी, शिवाजी टेक्निकल शाळा आहे. या शिवाजी टेक्निकल शाळेमध्ये सकाळी 7:45 दरम्यान विद्यार्थी शाळेमध्ये आलेले आहेत आणि आता शिक्षणाला सुरुवात झालेली आहे. आपल्यासोबत काही विद्यार्थी सुद्धा आहेत, आपण त्यांना सुद्धा विचारणार आहोत. आज शाळा सुरू झाली, पहिलाच दिवस आहे. तब्बल 19 महिन्यानंतर तुम्ही या ठिकाणी शाळेत आलेल्या आहेत, काय भावना आहे? मनोजचा आवाज नीट पोहोचू शकत नाही, आपण मनोजच्याकडनं आणखीन माहिती घेऊयात. पण महाराष्ट्रभरातनं आपले जे वेगवेगळे प्रतिनिधी जोडले जातात त्यात भास्कर मेहरे आपल्यासोबत जोडले गेले आहेत. भास्कर, कोणत्या शाळेत आज आहे? म्हणजे खरं तर ग्रामीण भागात काही दिवसांपूर्वी शाळा सुरू झाल्या होत्या पण परत बंद झाल्या होत्या. आज यवतमाळमधल्या शाळांमध्ये काय उत्साह आहे? मिलिंद जी, जवळपास गेल्या 1.5 वर्षानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शाळा सुरू होत आहे, त्यामुळे आज जो मधला जो पिरियड होता 1.5 वर्षाचा, या संपूर्ण पिरियडमध्ये जे विद्यार्थी आहेत ते घरीच होते आणि घरूनच ऑनलाईन जे शिक्षण होतं त्यांचं सुरू होतं. आणि आता ज्यावेळेस शाळा सुरू झाली तर विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड प्रमाणात या ठिकाणी उत्साह आपल्याला दिसत आहे. संख्या जरी कमी असली तरी पण जे उपस्थिती आहे किंवा जे उपस्थित विद्यार्थी आहेत त्यांच्यामध्ये या ठिकाणी उत्साह आहे. मी सध्या यवतमाळच्या अभ्यंकर कन्या शाळेमध्ये आहे आणि या शाळेमध्ये माझ्यासोबत काही शिक्षक आहे, विद्यार्थी आहे आणि पालकसुद्धा आहे. आपण या सगळ्यांशी चर्चा करूया, कारण गेल्या 1.5 वर्षानंतर ही शाळा सुरू होत आहे, तर नेमकं विद्यार्थ्यांमध्ये कसं वातावरण आहे, त्यांना काय वाटतंय? बेटा मला सांग, काय एकंदरीत सांगशील तू, गेल्या 1.5 वर्षापासून घरी होती, कशा पद्धतीने तुला काय वाटतं आज? आज मला असं वाटतं सर की मला शाळा जर असती तर मी म्हणजे असं खूप शिक्षण मला छान मिळालं असतं. पण आता जे माझी 7वी होती ती पूर्ण अशीच गेली आणि एकही पुस्तक उघडून बघितले नाही सर मी. आणि जे शिक्षक होते, माझे जे शिक्षक वर्ग शिक्षक आहे. आज शाळा सुरू झाली, कसं वाटतं तुला, कसा आनंद झाला? खूप आनंद झाला सर मला. सर, माझे शिक्षक, सर, माझी असे मैत्रिणी वगैरे दिसत आहे मला, शाळा दिसत आहे आणि आई वडील पण म्हणतात शाळेत जा शाळेत जा, पण इतकं छान वाटत आहे सर, खूप छान वाटत आहे. बेटा कोरोना आहे अशात मग तुझ्या आई वडिलांनी कशा पद्धतीने काळजी घ्यायला सांगितली? म्हणजे आई वडिलांनी म्हटलं का मास्क घाल, सॅनिटायझर घे म्हणून, आणि म्हणजे डिस्टन्स घेऊन बोल सर, डिस्टन्स घेऊन खेळा सर, सण म्हणजे बेंचवर एक ते बस, आणि खूप काही असं सांगितलं म्हणजे स्वतःच्या डिसिप्लिन बद्दल आणि सेफ्टी बद्दल. तर म्हणजे सेफ्टी घे स्वतःची आणि म्हणजे सगळ्यांपासून दूर राहून बोल. मिलिंदजी, पुन्हा आपल्यासोबत शिक्षक आहे काही, त्यांना सुद्धा आपण विचारूया, कारण आता जवळपास 1.5 वर्षानंतर त्याही या ठिकाणी आलेल्या आहे. कशा पद्धतीने एकंदरीत क्लास सुरू आहे? मॅडम कसा क्लास सुरू आहे एकंदरीत? क्लास व्यवस्थित सुरू आहे, सगळ्या मुली उत्साहाने आज पहिला दिवस असून सुद्धा शाळेत आलेल्या आहेत आणि बरोबर सगळे शासनाचे जे नियम आहेत त्या नियमांचं आम्ही पूर्णपणे काटेकोरपणे पालन करतो. मुलींनी मास्क असणे बिलकुल आवश्यक आहे, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करतो आहे आम्ही आणि सॅनिटायझेशन वगैरे पूर्ण मुली रूम्स वगैरे सगळे सॅनिटाईज केलेले आहे, त्यामुळे मुलींमध्ये एक वेगळाच उत्साह आणि आनंद आम्हाला दिसतो आहे. तर आता अशी शाळा पुढे सुरू राहावी असं आम्हाला वाटतं आहे. शाळेचे उपमुख्याध्यापक माझ्यासोबत आहे अविनाश जोशी, आपण त्यांनाही विचारूया कशा पद्धतीने या ठिकाणी नियमाचं पालन केलं जातं, काय सांगा सर कशा पालन? शासनाची जी नियमावली आहे सर त्याच्यापेक्षा आम्ही पुढे जाऊन अधिक काळजी घेण्याचा प्रयत्न करतो, कारण 8-9, 10-11-12 शाळा सुरू झाल्या आहेत. आज जरी 8वा वर्ग असला 8वीच्या मुली जरी काही नवीन प्रवेश घेतलेल्या मुली अशा आहेत जे आज पहिल्यांदा शाळेत आल्या, म्हणजे 7वीत त्यांनी नवीन प्रवेश घेतला होता, आज पहिल्यांदा शाळेत त्यांनी शाळासुद्धा पाहिली नव्हती हे कोरोनाने आज दाखवून दिलं. आम्ही त्यासाठी म्हणजे समोर आल्याबरोबर सॅनिटायझरची व्यवस्था केलेली आहे, आतमध्ये गेल्यावर हँडवॉश ठेवला आहे, पाण्याची व्यवस्था केली आणि प्रत्येक मुलगी प्रत्येक मुलीपासून दूर राहील
याची पूर्ण काळजी घेतली आहे आणि एका एका बेंचवर एक एक विद्यार्थिनीला बसवलाय. पहिल्या रांगेपासून तर आमचे शिक्षक सुद्धा दूर राहणार आहेत, त्यांना सर्व सूचना या आम्ही एकत्रीकरण करून त्यांना सर्व सूचना या ठिकाणी दिल्या. अतिशय उत्साहामध्ये आहे. आज जरी संख्या कमी असली तरी मला विश्वास आहे उद्यापासून मात्र ही संख्या अशीच वाढेल. ग्रामीण भागातल्या आमची शाळा आणि सर्वसामान्यासाठी शाळा असल्यामुळे ग्रामीण भागातून येणाऱ्या मुली आज आमच्या शाळेत पोहोचू शकल्या नाही, पण आता जे पालकांचे जे फोन आले त्यावरून असं कळत आहे की मुली नक्की शाळेमध्ये पोहोचतील, शाळा सुरू झाल्या. आम्हाला खूप आनंद होत आहे, शिक्षकांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये खूप आनंदाचं वातावरण आहे. मिलिंद, आपण बघितलं की शाळेने जे नियम आहे ते पूर्णपणे पाळण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. विद्यार्थ्यांच्या संदर्भात त्यांनी कशी पद्धतीने काळजी घ्यायला पाहिजे, पालकांची भूमिका काय असायला पाहिजे, पालक सुद्धा आपल्यासोबत आहे, आपण त्यांनाही विचारूया नेमका कशा पद्धतीने त्यांच्या पाल्यानं त्यांनी या संपूर्ण कोरोनाच्या संदर्भात सूचना केलेल्या. सर मला सांगा की काय सांगाल तुम्ही, कारण पालक आहात तुम्ही आणि शासनाची फक्त जबाबदारी नाही पालकांची सुद्धा जबाबदारी, अशा कशा पद्धतीने खबरदारी घ्यायला पाहिजे. खरं सांगायचं झालं तर मुलं इतके कंटाळून गेले होते की हा जो निर्णय आता शासनाने घेतला हा याही पूर्वी जरी घेतला असता तरी चाललं असतं. याचं कारण असं की विद्यार्थी घरी बसून पूर्ण असे म्हणजे त्यांच्या बुद्धीला असं जंग चढल्यासारखं झालं. आणि इथे हा निर्णय पहिले जर घेतला असता तर त्याच्यामध्ये असंही करता आलं असतं. तुम्ही पालक म्हणून तुमची भूमिका महत्वाची आहे, कारण विद्यार्थी ज्या सगळ्या जे नियम आहेत ते शासनाने पाळणं गरजेचं नाही, पालकांची सुद्धा भूमिका महत्वाची आहे. नाही, बरोबर आहे. आम्ही पालक म्हणून त्यांची काळजी घरी घेणार आणि शाळेत जाताना येताना ही काळजी घ्यायला आम्ही त्यांना सांगितलं आहे. पण शहरी भागामध्ये जसं काही शाळांमध्ये मला अनुभव आहे की एके दिवशी मुलं आणि एके दिवशी मुली, जिथे मिक्स आहेत मुलं आणि मुली, अशा पद्धतीने जर त्यांनी निर्णय घेतला असता तर याही पूर्वी शाळा सुरू करता आल्या असत्या. आणि एकंदरीत मिलिंदजी, यवतमाळ जिल्ह्यामध्ये 778 शाळा आहे ज्या आजपासून सुरू झालेल्या आहे आणि 3,15,000 पेक्षा जास्त विद्यार्थी आहे. आणि या संपूर्ण जेव्हा शाळा सुरू झाली तर नियमांचं पालन होणं गरजेचं आहे, कारण कोरोनाचा जो फैलाव आहे तोही कुठेतरी थांबायला पाहिजे, या ठिकाणी हे सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे. भास्कर, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आता जाऊयात पुण्याला. चंद्रकांत फुंदे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत पुण्यातून जोडले गेले आहेत. चंद्रकांत, बाकी राज्याप्रमाणे पुण्यातही शाळा सुरू झाली आहेत, विद्यार्थ्यांमध्ये उत्साह आहे का, व्यवस्था कशी करण्यात आली? मिलिंद, राज्य तर ठीक आहे पण पुणे आपल्याला माहिती आहे विद्येचं माहेर घर आहे, त्यामुळे पुण्यातलं स्कूल ओपनिंगचं रिओपनिंगचं एक वेगळाच उत्साह आहे. आता आपण JSPM कॅम्पसमध्ये आहोत, तिथल्या सिग्नेट पब्लिक स्कूलमध्ये पाहू शकतो. म्हणजे मुलांना नुसतं सॅनिटायझिंग स्वागत नाही तर औक्षण करून मुलांचं स्वागत केलं. शाळेचा पहिला दिवस आपल्याला माहिती प्रत्येकाच्या जीवनात किती महत्त्वाचा असतो, पण आज हा रिओपनिंग जरी असलं तरी एका अर्थाने तसा पहिलाच दिवस आहे शाळेचा मुलाचा, कारण कोरोनामुळे सगळ्या शाळा बंद आहेत. आपण हे सगळं शाळेचे स्वतः प्राचार्य मुलांचं औक्षण करतं ही खूप वेगळी गोष्ट आहे. मॅडम, काय सांगाल, आज पहिला दिवस आहे शाळेचा, खरं तर जून मध्ये पहिला दिवस असतो. प्रथमतः मला महाराष्ट्र शासनाचे आभार मानायला आवडेल, कारण त्यांनी शाळा सुरू करण्यास परवानगी दिली. तसेच डॉक्टर आमदार तानाजीराव सावंत सर यांनी आम्हाला मुलाचे मार्गदर्शन केले शाळा सुरू करण्यासाठी. मुलांचा उत्साह कसा, मुलं खूप खुश आहेत, तसेच पेरेंट्स पण खूप जास्त खुश आहेत. कारण काळजी कशी घेतोय आपण, स्वागत एकदम जोरदार दिसते. 1.5 वर्षांनी ते शाळेत येतात. ऑफकोर्स सॅनिटायझेशन, टेम्परेचर चेकिंग, तसंच क्लासमध्ये ऑक्सिमीटर चेकिंग हे सगळं होणार आहे. तसंच आमची पूर्णपणे नर्स वगैरे सगळं स्कूलमध्ये अवेलेबल आहे. 50% कसं असेल, 50% मुलं एका बेंचवरती, एक मुलगा असं 50% मुलं क्लासमध्ये असतील आणि दोन सेशनमध्ये स्कूल चालेल. पहिल्या सेशनमध्ये 50% मुलं येतील, दुसऱ्या सेशनमध्ये 50% मुलं येतील. आणि प्रॉपर अंतर जे आहे वगैरे सगळं ठेवून, टेम्परेचर घेऊनच मुलांना आपण आत घेणार. हॉस्पिटलशी अटॅच असेल, हो, आपली शाळा हॉस्पिटलशी पण अटॅच आहे. आपल्याकडे 24/7 नर्स अवेलेबल आहे, 2 ॲम्ब्युलन्स अवेलेबल आहेत. असं पूर्णपणे जी काही मुलांची काळजी घेण्यासाठी आवश्यक, हा, सगळी तयारी आपल्याकडे आहे. बघितलं मी शाळेची किती तयारी. आता आपण विद्यार्थ्यांचाच उत्साह विचारूया. सगळे विद्यार्थी लाईनीत उभे आहेत, आता सॅनिटायझेशन घेतील, नंतर ऑक्शन होईल त्यांचं, मग शाळेत काय सांगशील, कसं गेलं कोरोनाच्या काळातला दिवस, आता पहिला दिवस आहे शाळेचा, काय आनंद वाटतो की नाही शाळेत यायला? वाटतं आनंद. तू काय सांगशील, शाळेचा पहिला दिवस कसा सेलिब्रेट करणार? चांगला. इतके दिवस काय केलं घरी? काय नाही, अभ्यास अभ्यास केला. शाळा आवडते की ऑनलाईन शिक्षण?
शाळा शाळा आवडते. तू काय सांगशील? चांगलं वाटतं शाळा चालून. हे सुट्टीच्या काळात काय केलं? म्हणजे सुट्टी नाही करते ती सक्तीची कोरोनाची सुट्टी. घरी बसून नुसतं बोर होत होतं, मग आता शाळा चालू झाल्या तर बरं वाटतंय. ऑनलाईन शिक्षण चांगलं आहे की स्कूल चांगलं? स्कूल. स्कूल काय काय अडचणी येत होत्या कोरोनाच्या? म्हणजे नीट जरा समजण्यात हे होत होतं प्रॉब्लेम. प्रॉब्लेम व्हर्च्युअल क्लासेस आणि समोरासमोर आणि मित्रमैत्रिणी पण भेटत नसते. म्हणजे ह्याचे एक नाही, ही सगळी मुलांची लाईन. बेटा शाळेत होते खूप दिवसांनी, काय म्हणशील? खूप चांगलं वाटतं. आणि ऑनलाईन क्लासेस चालू असताना त्याच्यामध्ये मध्ये मध्ये नेट ब्रेक नेट ब्रेक व्हायचं. हा, मग त्याच्यामुळे मग शाळेची एखादा क्लास जायचा. आता शाळेची मजा पुन्हा सुरू होते. कोरोना सोशल डिस्टन्स कसं पाळशे? पर स्कूल बंद होऊ नये असं. हा, म्हणजे बघ मिलिंद, मुलांमध्ये भीती काय आहे? पुन्हा स्कूल बंद होऊ नये याचं त्यांना टेन्शन आहे. म्हणजे याचा अर्थ आता ही शाळा तर काळजी घेईल, मुलंही काळजी घेतील, पण मुलांना आता शाळा बंद नको आहेत. म्हणून आता आपण काही पालक आहेत त्या पालकांना विचार ही बोलणार आहे. हिला उत्साह आहे, काय सांगशील ते? आम्हाला खूप म्हणजे खूप छान वाटते की आम्ही परत स्कूलमध्ये आलोय आणि खूप एक्सायटेड आहोत. एक्सायटेड. आता काय काय करशील शाळेत? आता आम्ही अभ्यास करू. खूप काय काय ऍक्टिव्हिटीज आहेत ते सगळं. खरं तर शाळेचा पहिला दिवस जून मध्ये असतो, म्हणजे 7 जून 13 जून, पण आज ऑक्टोबर उजाडले, 4 ऑक्टोबर आहे. एवढा डिले मी गेली वर्षभर, पण मी 1.5 वर्ष तुम्ही शाळेपासून लांब होत. आता पुन्हा शाळा सुरू होते, काय काय प्लॅन्स आहेत ना? आता आम्ही खूप म्हणजे एकदम एक्सायटेडली अभ्यास करू, परत सगळ्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करू, फिजिकली लर्निंग करू. ओके, शुभेच्छा तुला. आता काही पालक आहेत आपल्यासोबत, पालकांना विचारूया काय सांगाल. शाळा सुरू होते अखेर, मुलांचं 1.5 वर्ष अक्षरशः कोण मारा झालं. नमस्कार सर. शाळा सुरू होते हे सगळ्यात महत्त्वाची मोठी आनंदाची गोष्ट आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं सर्वांनी इथे काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. हे अजूनही कोरोनाचा प्रादुर्भाव आहेच, परंतु सगळ्यांनी डिस्टन्स ठेवून सॅनिटायझर करून सगळ्या गोष्टी म्हणजे टर्म कंडिशन सांभाळून सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. मुलांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे त्याबद्दल काय प्रश्न नाही आहे, परंतु काळजी घेणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. म्हणजे आपण बघितलं जसं मुलांमध्ये उत्साह आहे तसं पालकांनाही आता शाळेचं महत्त्व कळू लागले. इतके दिवस आपण पाहत होतो शाळेचं, म्हणजे काही पालक ऑब्व्हियसली भीतीच वातावरण, शेवटी मुलं आहेत, पण आता पालकांनी ठरवलं की आता बस याच्यापुढं आता मुलांना शाळेपासून वंचित ठेवू शकत नाही. म्हणून पालकांची मानसिक तयारी झालेली आणि चांगली बाब आहे सगळ्यात महत्त्वाचं, कारण कोरोनाशी शेवटी आपल्याला लढूनच यापुढं जावं लागणार आहे. आणि ती तयारी आता शाळा मुलं आणि पालकांची झाली. म्हणजे चंद्रकांत, खरंच खूप छान गोष्ट आहे, खूप छान वाटतं आहे. शाळेचा पहिला दिवस साधारण आता अर्धं वर्ष संपलं आणि त्यानंतर उजाडला आहे, पण अखेर शाळा सुरू झाली आणि आता प्रत्यक्ष वर्गात बसून शिकायला मिळणार. तुर्तास राहाच आपल्यासोबत, महाराष्ट्राच्या अनेक काही भागात आपण जाणार आहोत आणि वेगवेगळ्या ठिकाणी शाळा सुरू झाल्यानंतरचा विद्यार्थ्यांचा आनंद, शिक्षकांचा आनंद आणि यासोबतच काळजी काय घेतली जाते हेही आपण समजून घेणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊयात. आपण पाहताय नमस्ते महाराष्ट्र आणि ब्रेक नंतर आपण जाऊयात. महाराष्ट्रभरातल्या शाळा अनलॉक होत आहेत, पुणे जिल्ह्यात आणखीनही वेगवेगळ्या ठिकाणी काय स्थिती आहे जाणून घेऊयात. मावळ तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेच्या 270 शाळा आहेत आणि यापैकी 175 शाळा सुरू होत आहेत. 5वी ते 7वीच्या 85, 8वी ते 10वीच्या 70 आणि 11वी 12वीच्या 20 अशा 175 जिल्हा परिषदेच्या शाळांची आज घंटा वाजते आहे. आपल्यासोबत आपले प्रतिनिधी गणेश जोडले गेलेत. गणेश, विद्यार्थ्यांचं स्वागत करायला शिक्षक खूपच उत्साहाने तयार आहेत. नक्कीच मिलिंद, आपण पाहायला गेलो तर मावळ तालुक्यामध्ये आज 270 शाळा ह्या शाळांची घंटा वाजणार आहे. आपल्यासोबत काही पालक आणि शिक्षक येईल, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहे. आता आपल्यासोबत काही विद्यार्थी आहेत, त्यांची चर्चा काय सांगणार, कशा पद्धतीने तुला आजचा दिवस तू नाही का कशा पद्धतीने आठवण केला? मी लहान होते तेव्हा सगळ्यात आधी शाळेत आले तेव्हा मला असं फील आला होता आणि आजच्याला येतो आहे, कारण की खूप दिवसांनी आमची शाळा सुरू झालेली आहे
आतापर्यंत ऑनलाईन अभ्यास केला पण एवढं समजलं नाही, पण आमच्या शिक्षकांनी आम्हाला खूप छान समजावण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल खूप छान तयारी केला. आमची शाळा पहिल्यांदा पहिल्यासारखी सुरू होणार आहे, त्यामुळे छान वाटतं. साधारणतः दीड वर्षानंतर आपली आता शाळा सुरू होते आणि जेवढा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर जाणवतोय तेवढाच आनंद आम्हाला देखील जाणवतोय, कारण झूम मीटिंगद्वारे किंवा नेट मीटिंगद्वारे आम्ही विद्यार्थ्यांचं वेगळ्या पद्धतीने मार्गदर्शन घेत होते, परंतु त्याला खूप मर्यादा होती. ग्रामीण परिसर असल्यामुळं, नेटचे प्रॉब्लेम असल्यामुळं आणि पालकांचे मोबाईल प्रॉपर त्या वेळेमध्ये अवेलेबल होत नसल्यामुळं अनेक अडचणी त्यामध्ये येत होत्या. पण आज मात्र आम्ही प्रत्यक्ष शाळा सुरू करतोय, या गोष्टीचा आम्हाला खूप मोठा आनंद आहे आणि सर्व विद्यार्थी खूप आनंदाने आज आपल्याकडे शाळेमध्ये आलेले आहेत. ऑनलाईन शिक्षणाचा काय फायदा होत होता आणि काय नुकसान होतं? ऑनलाईन मध्ये विद्यार्थ्यांनी टेक्नॉलॉजी खूप चांगल्या पद्धतीने शिकले, या सगळ्या प्रकारच्या टेक्नॉलॉजी आम्ही सुद्धा अवगत केले आणि विद्यार्थ्यांच्या पर्यंत ते देण्याचा प्रयत्न केलाय, परंतु तरी सुद्धा प्रत्यक्ष संवाद ज्यावेळेस आपण विद्यार्थ्यांबरोबर साधू शकतो त्याचवेळी अध्यापन प्रक्रिया 100% यशस्वी होऊ शकते असा माझा पूर्णपणे विश्वास आहे. आजच्या दिवसाची कशा पद्धतीने तुम्ही हो आजच्या दिवसाचे जसे आदेश प्राप्त झाले तसे आमचे सरपंच असतील, आमचे अध्यक्ष असतील, पालक सर्व असतील, त्या सर्वांना बरोबर घेऊन आपण विद्यार्थ्यांचं खूप आमच्या दृष्टीने स्वागत करण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यांच्या पुष्पवृष्टी केलेली आहे आणि या सर्व विद्यार्थ्यांना खाऊ आज आपण शाळेच्या वतीने देणार आहोत. आता आपल्यासोबत काय पालक आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहे, काय सांगणार कशा पद्धतीने तुमच्या पाल्यांचं गेल्या दीड वर्षापासून शिक्षण बंद होतं, ऑनलाईनचा प्रॉब्लेम आहे, नेटवर्क आहे ग्रामीण भागामध्ये, कशा पद्धतीने त्यांचं शिक्षण होत होतं आणि आजचा दिवस कसा तुम्ही आनंद साधा? आजच्या दिवसाचा विचार केला तर आजच्या दिवसाच्या आम्ही खूप आठवतीने वाट पाहत होतो आणि आजच्या दिवसात एक कागदाच्या रूपाने बोलायचं झालं तर या फुलपाखरांनो परत फिरा ज्ञान मंदिराकडे आपल्या, कारण अध्यात्मामध्ये सांगायचं झालं तरी ईश्वराला प्राप्त करायचं झालं तरी ज्ञानाची आवश्यकता आहे. म्हणजे ज्ञान इतकं महत्वाचं आहे की प्रत्येक आयुष्याला ते एक वेगळं वळण देतं किंवा एक शिल्पकाराच्या माध्यमातून. तर माझे आज एवढा आनंद होतो आम्हाला की आमचे पालक आहेत, विद्यार्थी आहेत, आमचे शिक्षक बंधू आहेत, शिक्षकांनी आमच्या या मुलांना ऑनलाईन जोडण्याचा प्रयत्न केला. पण प्रत्यक्षात जर विचार केला तर शाळेत मुलं असणं आणि ऑनलाईन असणं यामध्ये खूप फरक आहे आणि म्हणून आज त्या दिवसाचे आम्ही सर्व पालक आमचे ग्रामपंचायत आमचे जवळपास जर आपण पाहिलं तर कशा पद्धतीने शिक्षक विद्यार्थी आणि पालक ही आनंदित आहे. आता आपल्यासोबत शिक्षिकाही आहेत, त्यांच्याशी आपली खरं तर ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते, त्या ज्ञानाचे मंदिर आहे. खरोखरच आजचा दिवस हा आम्हाला सर्व शिक्षकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, सर्व पालकांसाठी अमृत तुल्य असंच आहे आणि ज्या क्षणांची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण आज आम्हाला उपलब्ध झालेला आहे. त्यासाठी सर्वप्रथम आम्ही सरकारचे स्वागत करतो. कशा पद्धतीने तुम्ही विद्यार्थ्यांचं स्वागत केलं? मुलांना पुष्पगुच्छ देऊन, त्यांचं औक्षण करून, त्यांच्यावरती पुष्पवृष्टी करून आम्ही त्यांचं मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात स्वागत केलेलं. कोरोनाचा काळ आहे, गणेश या बाईंच्या बोलण्यातला उत्साह जाणवतोय शिक्षकांच्या बोलण्यातला. आणि एक गोष्ट त्यांनी खूप महत्त्वाची सांगितली, ती म्हणजे फुलं देऊनही स्वागत केलं आणि सॅनिटायझर देऊनही स्वागत केलं. मला वाटतं की हे आजच्या दिवसातलं सगळ्यात मोठं वास्तव आहे आणि जे सगळ्यांनी मिळून स्वीकारलेलं आहे. गणेश परत येतो तुझ्याकडे, पण पुन्हा एकदा यवतमाळला जाऊयात. भास्कर मेहरे आपल्यासोबत आहेत. भास्कर, मगाशी आपण शाळेतल्या विद्यार्थिनींचा उत्साह पाहिला, खरंच खूप समाधान असतं इतक्या दिवसाने शाळा पुन्हा सुरू झाली तर त्याचा आनंद खूप वेगळा असतो. पण ग्रामीण भागात सुद्धा अशाच पद्धतीनं शाळा असणार आहेत का की एका बेंचवर एक विद्यार्थी असणार आहे? काही शाळा दोन सत्रात कदाचित घ्याव्या लागतील, कारण सगळे विद्यार्थी एका वेळेला नाही वर्गात बसू शकणार. मिलिंद, अगदी खरं आहे की आपण ज्यावेळेस शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांशी बोललो तर त्यांनी सांगितलं आहे की उद्यापासून शाळा सुरू होत आहे आणि जी बसण्याची जी व्यवस्था आहे ती एका बेंचवर एक आणि जे सोशल डिस्टन्सिंग आहे त्याचा तो जो नियम आहे तो पूर्णपणे पाळला जाणार आहे. सोबतच जी आपण शाळेच्या संदर्भात जर म्हणायचं झालं तर एका वेळेस सगळी शाळा सुरू होणं शक्य नाही आहे, कारण
की विद्यार्थ्यांची जी संख्या आहे ती मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामुळे सकाळ आणि दुपारी या दोन्ही सत्रांमध्ये शाळा सुरू राहणार आहे. मी सध्या ज्या ठिकाणी आहे अभ्यंकर कन्या शाळेमध्ये, तर आपण या ठिकाणी आपल्यासोबत शिक्षक आहे, आपण त्यांनाही विचारूया कारण त्यांनी कशा पद्धतीने या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे जेणेकरून कोरोनाचा फैलाव होऊ नये. सर मला एक सांगा की आपल्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे, मग अशात आपण बसण्याची कशी त्यांची व्यवस्था केलेली आहे? आम्ही बसण्याची व्यवस्था एका बेंचवर एक अशीच केलेली आहे त्यांची. आणि आमच्या इथल्या वर्गखोल्या या जुनी शाळाच्या वर्गखोल्या या आधीपासूनच खूप मोठ्या आहेत, हवेशीर आहेत, भरपूर खिडक्या त्याला आहेत. एका बेंच ज्या वर्गामध्ये संख्या जास्त होत आहे त्या वर्गाचे आम्ही दोन वर्ग करून आम्ही त्यांची व्यवस्था केली आहे. सध्या तरी एका वर्गामध्ये मुली ह्या ॲडजस्ट होऊन राहिलेल्या आहेत आणि त्या सुरक्षित अंतर ठेवून आहेत सगळ्या विद्यार्थी. पण एका विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे, मग दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा काही शाळा वर्ग आहेत का? हां, दुपारच्या सत्रामध्ये पण वर्ग 9, 10, 11, 12 दुपारच्या सत्रामध्ये आहे. ज्या वर्गामध्ये खूप संख्या आहे जिथे आम्ही एका बँकवर एक बसू शकत नाही त्या ठिकाणी आम्ही आज आम्ही नियोजन करून अर्ध्या आज 50% उद्या 50% अशा विद्यार्थ्यांना आम्ही बोलावणार आहोत. मिलिंदजी, आपण या ठिकाणी बघितलेलं आहे की ज्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्यामुळं एका वेळेस सगळ्यांना बसवणं शक्य नाही आहे, मग त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या दोन सत्रामध्ये त्यांना बोलवलं जाणार आहे. आणि नेमकं मग हे सगळं शाळा ज्या पद्धतीनं काळजी घेते आहे तर याच पद्धतीनं पालकांची सुद्धा काही जबाबदारी आहे, त्यांनी सुद्धा आपल्या पाल्याची म्हणजे त्यांना सुद्धा आपल्या पाल्यांना कोरोनाच्या संदर्भातली सगळी माहिती देणं गरजेचं आहे, नियम पाळणं हे गरजेचं आहे. तर पालकसुद्धा आपल्यासोबत. सर मला सांगा की तुम्ही तुमच्या पाल्यांना काय सूचना दिलेल्या आहे, कारण 1.5 वर्षानंतर जवळपास शाळा सुरू होते आहे, कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी काय सांगाल तुम्ही? कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून आम्ही आमच्या मुलांना किंवा मुलींना सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणे, सॅनिटायझर त्यांच्या बॅगमध्ये देणे आणि त्यांची मुळात इम्युनिटी पॉवर वाढेल असा डाएट आम्ही त्या मुलांना ऑफर करतो आणि इतरांनाही सांगतो. त्याच्यामुळे रिस्क आहे आणि नाही असं म्हणायला हरकत नाही. मिलिंद, आपण बघितलेलं आहे का पालक सुद्धा या ठिकाणी आता कोरोनापासून आपल्या मुलाचा बचाव व्हावा यासाठी काही जे नियम आहेत ते पाळत आहे, त्यानंतर मग इम्युनिटी पॉवर वाढावी यासाठी सुद्धा त्यांनी औषधी तशा पद्धतीच्या देण्याचं या ठिकाणी सांगितलेलं आहे. एक विद्यार्थिनी आपल्यासोबत, हिलाही आपण विचारूया. बेटा मला सांग की तुझ्या आईबाबांनी काय सांगितलं, कशा पद्धतीने हे सगळं म्हणजे कोरोनातून आता बाहेर निघताना शाळा सुरू होत आहे, मग कसं तू कशा पद्धतीने हे करते? मास्क लावायचं, सॅनिटाईज करायचं आणि अभ्यास पण करायचा. आणि आज काय वाटतं तुला, कारण गेल्या 1.5 वर्षानंतर ही शाळा सुरू होते, कशी आनंद झाला तुला? खूप आनंद झाला आणि सर दिसले, टीचर दिसल्या, पुन्हा फ्रेंड्स पण, शाळा कधीपासून बघितली नव्हती, खूप छान वाटलं. या ठिकाणी मिलिंद, आपण बघितलेलं आहे की जवळपास गेल्या 1.5 वर्षानंतर हे सगळे जे मुलं आहे मुली आहे तर या शाळेमध्ये येत आहे आणि 1.5 वर्षापासून जो त्यांचा शाळेशी जो संपर्क तुटलेला होता ते सगळेजण एकमेकांच्या सोबत आलेला आहे, त्यांना या ठिकाणी ते आनंदही व्यक्त करतात. मात्र हे सगळं होत असताना त्यांना त्यांच्या चेहऱ्यावर एक गोष्ट ही जाणवते की कोरोनामुळे नियम पाळावे लागतात, त्यामुळे एक त्यांना एकमेकांपासून दूर राहावं लागत आहे. पूर्वी जे मुलं गोळक्यांनी बसायचे, गप्पा करायचे, ती गोष्ट आज या ठिकाणी दिसून येत नाही आहे. विलिंजी भास्कर, असं जरी असलं तरीसुद्धा पुढच्या काही दिवसांना गोष्टी सामान्य होतील निश्चितपणे. महाराष्ट्रात लसीकरणही वाढतं आहे, जेवढं वाटलं होतं तेवढ्या प्रमाणात ही लाट उलटलेली दिसत नाही आहे, ही समाधानाची गोष्ट आहे. आणि मुलं आपल्यापेक्षा अधिक हुशार असतात, ती स्वतःची काळजी तर निश्चितपणे घेतील असा विश्वास बाळगूयात, कारण आपण या तरुणांवर विश्वास ठेवला पाहिजे पुढच्या पिढीवरती. खूप खूप धन्यवाद तुर्तास या सगळ्या माहितीबद्दल. त्यामुळे शाळा अनलॉक होत आहेत आणि या अनलॉक शाळांमुळे एक उत्साहाचं वातावरण समाजातसुद्धा पसरेल यात काहीच शंका नाही. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. राज्यभरात आज शाळा सुरू होत आहेत, 8वी ते 10वीच्या शाळा सुरू होत आहेत आणि शहरी ग्रामीणाच्या सर्वच भागात शाळा सुरू होत आहेत, त्यामुळे एक वेगळ्या प्रकारच्या उत्साहाचं वातावरण राज्यात आहे. 1.5 वर्षापासून या शाळा बंद होत्या, आज बहुतांश शाळांची भल्या सकाळी घंटा वाजली, वर्ग पुन्हा एकदा भरू लागले. प्रशासनासह शाळांनीसुद्धा विद्यार्थ्यांच्या स्वागताची मोठी तयारी विविध ठिकाणी केली होती. वर्धा जिल्ह्याचा जर का विचार केला तर वर्ध्यात पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातल्या 298 शाळा सुरू होत आहेत. आजपासून उर्वरित 615 शाळासुद्धा सुरू होतील, म्हणजे आता वर्धा जिल्ह्यातल्या सगळ्या शाळा सुरू होतील. माध्यमिकच्या पहिल्या टप्प्यात 169 शाळा सुरू झाल्या होत्या, उर्वरित 182 शाळासुद्धा आजपासून सुरू होत आहेत.
जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद आणि खाजगी शाळांना ग्रामीण भागात चांगला प्रतिसाद मिळतोय, मात्र शहरातल्या पालकांनी अजूनही विद्यार्थ्यांना शाळेत पाठवायला म्हणावा तसा उत्साह दाखवलेला नाही। त्यामुळे शहरातल्या शाळा आजपासून कशा पद्धतीनं सुरू होत आहेत किंवा पालकांचा विद्यार्थ्यांचा कसा प्रतिसाद मिळतोय हे पाहणं महत्त्वाचं आहे। पण वर्धा जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मात्र विद्यार्थ्यांचा, शिक्षकांचा, मग जिल्हा परिषदेची शाळा असो किंवा अन्य, इथे उत्साह मोठ्या प्रमाणात दिसतोय। यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक। सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा। फेसबुक, ट्विटरवर आम्हाला फॉलो करा। आपण पाहताय news18lokmat आणि आता बातमी नगर जिल्ह्यातून हाती येते। एकीकडे राज्यभरातल्या शाळा सुरू होत आहेत, पण त्याच वेळेला अहमदनगर जिल्ह्याच्या काही भागात मात्र पुन्हा एकदा लॉकडाऊनसारखी परिस्थिती आहे। 61 गावांमध्ये आजपासून पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्यात आला आहे। जिल्ह्यात वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी हा निर्णय घेतला आहे। 61 गावातले सर्व व्यवहार हे पुढचे 10 दिवस बंद असणार आहेत। जिल्ह्यातले काही तालुके हे कोरोनाचे हॉटस्पॉट झाले आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर या गावांमध्ये हा बंद पाळण्यात येणार आहे। राहता तालुक्यातल्या कोल्हार गावातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे यांनी। अहमदनगर जिल्ह्यातील 61 गावामध्ये आजपासून लॉकडाऊन सुरू झाला आहे। जिल्ह्यामध्ये वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी हा मोठा निर्णय घेतलेला आहे। आपण आत्ता कोल्हार या छोट्याशा गावामध्ये आहोत। कोल्हारसारख्या जवळपास 61 गावांमध्ये आजपासून पुढची 10 दिवस सर्व व्यवहार बंद राहणार आहे। मेडिकल वगळता सर्व जे व्यवहार आहेत हे सगळे बंद राहतील। किराणा दुकानदार जे आहेत यांना फक्त सकाळी 8 ते 11 वाजेपर्यंत परवानगी देण्यात आलेली आहे। त्यांचेसुद्धा 2 डोस घेतलेले असावे असा देखील जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश आहे। आपण जर बघितलं तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये दररोज जवळपास 500 ते 800 रुग्ण आढळून येत आहेत। त्यामध्ये संगमनेर असेल, राहता तालुका असेल, श्रीगोंदा असेल, पारनेर असेल, हे तालुके कुठेतरी हॉटस्पॉट झालेले आहेत। 2 दिवसापूर्वीच जिल्ह्यातल्या 117 गावांमध्ये निर्बंध लावण्यात आलेले होते। व्यवहार फक्त 4 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश झालेले होते। त्यानंतर काल मात्र जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी थेट लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे आणि आजपासून या 61 गावांमध्ये लॉकडाऊन सुरू झालेला आहे। अनेक गावे लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर देखील आहेत। जिथली रुग्णसंख्या 10 पेक्षा जास्त होईल अशा गावांमध्ये लॉकडाऊन सुरू होणार आहे। शिर्डीचं साई मंदिर 7 तारखेला सुरू होत आहे। तिथे सध्या 6 रुग्ण फक्त शिर्डीमध्ये आहेत। तिथेसुद्धा जर 10 पेक्षा जर जास्त रुग्ण झाले तर शिर्डीचं साई मंदिर देखील बंद करावं लागेल असे जिल्हाधिकारी म्हटलेले आहेत। जिल्ह्यातला आत्ताचा जर आकडा बघितला तर आत्तापर्यंत कोरोनाचे 3,47,000 रुग्ण आले आत्तापर्यंत सापडलेले आहेत। जवळपास 6,872 जणांचा मृत्यू झाला आहे। सध्या 4,000 जणांवरती विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहे। नागरिक कुठेतरी काळजी घेताना दिसत नाही आहे, त्यामुळे लॉकडाऊनची वेळ जिल्ह्यामध्ये 61 गावांमध्ये आली आहे। आता तरी अहमदनगर जिल्ह्यातल्या लोकांनी काळजी घेणं गरजेचं आहे, नाहीतर पूर्ण जिल्हा लॉकडाऊन होऊ शकतो। हरीश दिमोटे, news18lokmat, अहमदनगर। आणि अशाच काही गावातून स्वतः आपले प्रतिनिधी हरीश दिमोटे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। हरीश, या गावांमधली स्थिती एवढी चिंताजनक का बनली आणि आता जिल्हा प्रशासन काय उपाययोजना करत आहे? आपण जर बघितलं तर जेव्हा लॉकडाऊन एप्रिल महिन्यामध्ये सुरू झालं आणि त्यावेळी खरं तर लोक काळजी घेत होते, मात्र दुसरीकडे नगर जिल्ह्यामधला कोरोनाचा आकडा देखील वाढत चाललेला होता। लॉकडाऊन शिथिल झालं आणि खरं तर नागरिक विसरून गेले की आपल्याला काळजी घ्यायची आहे। बाजारपेठांमध्ये गर्दी व्हायला लागली, लग्न समारंभ असतील, वाढदिवस असतील, दसऱ्याविधी असतील, मोर्चे सभा सगळीकडे मोठी गर्दी होत होती आणि त्याचा परिणाम कुठेतरी आता होताना दिसतोय। जिल्ह्यामधली जी कोरोनाबाधितांचा आकडा आहे तो एकीकडे राज्यातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये कमी होतोय, मात्र अहमदनगर जिल्ह्यामध्ये तो आजही वाढताना दिसतोय। जवळपास दररोज 500 ते 800 रुग्ण अनेक तालुक्यांमध्ये आढळत आहेत। त्यामध्ये मग महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचा संगमनेर तालुका खरं तर आघाडीवरती आहे सुरुवातीपासूनच। आताही तिथे दररोज 100 पेक्षा जास्त रुग्ण आढळत आहेत। तिथे संगमनेर असेल, त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटलांचा मतदारसंघ शिर्डी असेल, पारनेर असेल, अकोले असेल,
पाथर्डी असेल अनेक तालुक्यांमध्ये मोठी रुग्णवाढ होताना दिसते आहे. त्यामुळे दोनच दिवसापूर्वी खरं तर जिल्हाधिकाऱ्यांनी 117 गावांमध्ये निर्बंध सुरू केलेले होते. सकाळी 8 ते 4 वाजेपर्यंत फक्त व्यवहार सुरू राहणार होते. मात्र पुन्हा एकदा बैठकांचं सत्र 2 दिवस सुरू होतं आणि अखेर 61 गावांमध्ये जिथे 10 पेक्षा जास्त रुग्ण आहेत अशा गावांमध्ये आता आजपासून पुढची 10 दिवस लॉकडाऊन सुरू करण्यात आलेला आहे. तिथल्या शाळा असतील, धार्मिक स्थळं असतील, सगळी बंद राहणार आहेत. जे अत्यावश्यक सेवा जे आहे, मेडिकल आणि दवाखाने फक्त सुरू राहतील. किराणा दुकानदारांना परवानगी देण्यात आलेली आहे फक्त सकाळी 8 ते 11 वाजेपर्यंत. ज्यांनी लसीचे 2 डोस घेतलेले आहेत अशाच किराणा दुकानदारांना तिथे दुकान चालू करता येणार आहे. दुसरीकडे लसीकरणावरती आता भर दिला जातोय. नागरिकांना सूचना केल्या जात आहेत की काळजी घ्या. मात्र आजही जर बघितलं तर अनेक गावे लॉकडाऊनच्या उंबरठ्यावरती आहेत आणि 117 गावांमध्ये निर्बंध सुरू आहेत. आणखी जर ही संख्या पुन्हा वाढत गेली तर मात्र जिल्हा पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे नगरकरांची जबाबदारी आहे. पुढच्या काळामध्ये जर आता ही काळजी घेतली गेली नाही तर मात्र जिल्हा पुन्हा एकदा लॉकडाऊन होऊ शकतो. तिसरी लाटेची सुरुवात अहमदनगर जिल्ह्यामधून होऊ शकते असं विभागीय आयुक्तांनी 8 दिवसापूर्वी जेव्हा इथे पाहणी दौरा केला त्यावेळी म्हटलं होतं. म्हणजेच हरीश, आता अधिक जास्त काळजी घेण्याची गरज आहे आणि पुढच्या 10 दिवसात तर या सगळ्या गावातल्या प्रत्येक नागरिकांनं काटेकोरपणे नियम पाळले पाहिजेत. तर इथून पुढे कोरोनाचा हॉटस्पॉट होताना ही गावं कधीच दिसणार नाहीत. हरीश तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया. थोड्याच वेळात काही महत्त्वाच्या अपडेट्स घेऊन येतोय माझा सहकारी अर्थातच अजिंक्य भातंब्रेकर.